नमस्कार, आज आपण गटारी स्पेशल म्हणजेच अखाड स्पेशल झणझणीत अशी चिकन थाळी बनवणार आहोत. या चिकन थाळीमध्ये मी आपणासोबत झणझणीत तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, रसरशीत चिकन खिमा, झणझणीत सुकं चिकन, अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा जिरा राईस आणि सोलकढी याची रेसिपी शेअर करणार आहेत. चला तर मग या चिकन थाळीसोबत ही गटारी स्पेशल बनवूया. तर सर्वप्रथम आपण चिकन शिजवून घेणार आहोत. त्यासाठी इथे कुकरमध्ये आपण 2 मोठे चमचे तेल घालून घेऊयात. या तेलामध्ये आपण 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात आणि हा कांदा आपल्याला मध्यम आचेवरती गुलाबी होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा छान असा परतून झाला की यामध्ये आपण 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालून घेणार आहोत. या मिरच्या देखील कांद्यासोबत 1-3 मिनिट छान अशा परतून घ्यायच्या आहेत. कांदा आणि मिरच्या परतून झाल्या की यामध्ये साधारणतः 1/2 किलो व्यवस्थित धुतलेलं चिकन आपण टाकणार आहोत आणि हे चिकन आपण मध्यम आचेवरती व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. चिकन 4 ते 5 मिनिट फ्राय झाले की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि ते मीठ व्यवस्थित चिकनला लागेपर्यंत चिकन छान असं परतून घेऊयात. तर आपणाला चिकन याला पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर 5 ते 10 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता की चिकनला छान असं पाणी सुटलं आहे. आता या चिकनमध्ये साधारणतः 4 कप गरम उकळलेलं पाणी घालणार आहोत आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे. आपण याच चिकन स्टॉकमधून पांढरा रस्सा बनवणार आहोत, त्यामुळे यामध्ये मी हळद घातलेली नाही. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही हळद घालू शकता. आता हे चिकन झाकण ठेवून आपण 20 ते 25 मिनिट कमी आचेवरती शिजवून घेणार आहोत. चिकन शिजेपर्यंत आपण तांबड्या रस्स्याचा मसाला बनवून घेणार आहोत. त्यासाठी एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घेऊयात. तेल थोडेसे गरम झाले की यामध्ये 2 मोठ्या आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत आणि ते आपल्याला 1 तांबूस रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. तर कांदा भाजत असतानाच मी या ठिकाणी 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकली आहे, जे दाखवणं स्किप झालं आहे. आता यामध्ये आपण 1/2 वाटी सुकं खोबरं घालून घेऊयात आणि ते आपणास 2 ते 3 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे. तर मी आलं लसणाची पेस्ट घालायची दाखवायला विसरले आहे. तुम्ही नक्की हा मसाला बनवताना 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट यामध्ये घाला. हे परतून झाल्यानंतर 2 लहान आकाराचे चिरलेले टोमॅटो आपण यामध्ये घालूयात आणि टोमॅटो छान असे मॅशी मऊ होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण मध्यम आचेवरती परतून घ्यायचं आहे. तर 3 ते 4 मिनिटांनी टोमॅटो छान असे मॅशी झालेले आहेत. आता आपण या मिश्रणासाठी गॅसची फ्लेम कमी करूयात आणि यामध्ये 1 मोठा चमचा बडीशेप, 5 ते 6 काजू, 1 मोठा चमचा तीळ घालून घेणार आहोत आणि हे मिश्रण अजून 2 ते 3 मिनिट कमी गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं आहे. तर मिश्रणाला काही वेळाने तेल सुटायला सुरुवात होईल, त्यावेळेस आपणास गॅस बंद करायचा आहे. आपलं मिश्रण छान असं भाजलेलं आहे. आता हे मिश्रण मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतेय. हे मिश्रण पूर्णपणे थंड झालं की यामध्ये आपणास काही गरम मसाले घालायचे आहेत, जसं की 10 ते 12 काळी मिरी, 3 ते 4 लवंगा, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर. आता ह्या मिश्रणामध्ये आपण थोडंसं पाणी घालून हे मिश्रण छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर पेस्टसारखी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. आता आपण पांढरा रस्साचा मसाला बनवूया. त्यासाठी एका पॅनमध्ये काही काजू, तीळ, 1 चमचा खसखस, 7 ते 8 काळी मिरी, 1 मोठी इलायची, 2 लहान इलायची, 1 दालचिनीचा तुकडा, 1 चक्रीफूल, 3 ते 4 लवंगा असं आपल्याला कोरडं भाजून घ्यायचं आहे. तर हे भाजत असताना आपणास तेल टाकायची गरज नाही, कारण तीळ आणि खसखस या तेलबिया असल्यामुळे त्याला तेल सुटतं आणि तुम्ही पाहू शकता की रंग छान असा तांबूस झालेला आहे. आता या ठिकाणी आपण गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन थंड होण्यासाठी ठेवून देऊयात. सेम पॅनमध्ये मी 1 मोठा चमचा तेल घालून घेणार आहे. त्यामध्ये 1 मोठा बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊयात
आणि हा कांदा आपल्याला थोडासा गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे. इथे लक्षात ठेवायचं की कांदा लालसर होऊन द्यायचा नाहीतर पांढऱ्या रश्श्याचा रंग लालसर येऊ शकतो. यामध्ये एक मोठा कप खोवलेलं खोबरं आणि एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊयात आणि हे 2 ते 3 मिनिट कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे तांबूस रंगाचं करायचं नाही आहे, फक्त काही वेळासाठी परतून घ्यायचं आहे आणि सेम मिश्रण आपण सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता हे मिश्रण छान असं बारीक पेस्टसारखं वाटून घ्यायचं आहे. कण छान असं शिजलेलं आहे 20 ते 25 मिनिटांमध्ये, तुम्ही हाताने चेक करू शकता. आता आपण यामधून चिकनचे पीसेस वेगळे करूया आणि चिकन स्टॉक वेगळा करूया, जेणेकरून हा स्टॉक आपल्याला तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा बनवण्यासाठी उपयोगी येईल. आता आपण तांबडा रस्सा बनवत आहोत. तर या ठिकाणी एका पातेल्यामध्ये मी 2 मोठे चमचे तेल घालून घेत आहे. या तेलामध्ये 2 तमालपत्र टाकून घेऊयात. यामध्ये 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे टाकून घेऊयात आणि हा कांदा आपल्याला छान तांबूस रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर कांदा छान असा परतून झाला आहे. यामध्ये आपण तांबड्या रस्स्यासाठी बनवलेला मसाला टाकून घेऊयात आणि हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत कमी गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा आहे. तर 4 ते 5 मिनिट परतल्यानंतर या मसाल्याला छान तेल सुटायला सुरुवात होते आणि हा मसाला आपला छान असा परतून झालेला आहे. यामध्ये आता 2 मोठे चमचे लाल तिखट, 2 मोठे चमचे आपण घरगुती जो काळा मसाला बनवतो तो टाकून घेऊयात. जर तुम्हाला काळा मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर आणि 2 मोठे चमचे गरम मसाला टाकून घेऊ शकता. यातील 1/2 मसाला भाजल्यानंतर आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि त्या मसाल्यापासून सुकं चिकन बनवणार आहोत. तर या राहिलेल्या मसाल्यामध्ये आपण जे चिकनचा स्टॉक बनवला होता चिकन शिजवतानाचा तो 1/2 टाकून घेऊयात आणि हा मसाला छान त्या स्टॉकमध्ये मिक्स करून घेऊयात. तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाण्याची रशाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता आणि मीठसुद्धा ॲडजस्ट करू शकता, कारण आपण चिकन शिजवताना पुरेसं मीठ घातलेलं आहे. मसाला छान पाण्यात मिक्स झाला आहे. आता याला छान अशी उकळी आली की आपला तांबडा रस्सा हा तयार आहे. तर तुम्ही पाहू शकता छान अशी तर्री आलेली आहे रश्श्याला आणि आपला तांबडा रस्सा हा तयार आहे. आता आपण बनवणार आहोत सुकं चिकन. तर आपण जो तांबडा रस्सा बनवतानाचा थोडा मसाला बाजूला काढला होता तो एका कढईमध्ये टाकून घेऊयात आणि त्यामध्ये आपण शिजलेले चिकनचे पीसेस टाकूयात. तर या पीसेसला तो चिकनचा मसाला छान असा लागेल अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला चिकनचे पीस मिक्स करून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये. तर चिकनचे पीस सर्व पीसला मसाला छान लागलेला आहे. यामध्ये तुम्हाला थोडंसं हवं असेल तर मीठ तुम्ही घालून घेऊ शकता, कारण चिकन शिजताना आपण पुरेसं मीठ घातलेलं आहे आणि यावरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनिट आपण हे चिकन वाफवून घेणार आहोत. तर आपलं सुकं चिकन तयार आहे. तुम्ही कोथिंबीरीने याला गार्निश करू शकता. आता आपण बनवूयात पांढरा रस्सा. त्यासाठी एका पातेल्यामध्ये आपण 2 मोठे चमचे तेल घालून घेऊयात. या तेलामध्ये 2 तमालपत्र टाकून पांढऱ्या रस्स्यासाठी तयार केलेला मसाला यामध्ये फ्राय करून घेणार आहोत. तर हा मसाला आपल्याला कमी गॅसवर जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोवर छान असा भाजून घ्यायचा आहे. मसाला छान असा भाजून झाला की त्यामध्ये उरलेलं चिकन स्टॉक आपण टाकूयात. तर यासाठी आपल्याला चिकन शिजत असताना हळद घालायची नाही, जेणेकरून पांढऱ्या रस्स्याला पांढरासाच रंग येतो आणि त्याला पिवळसर असा रंग येत नाही. तर मसाला चिकन स्टॉकच्या पाण्यामध्ये छान असं मिक्स झाला आहे. तुम्ही मीठ आणि पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता आणि आपल्याला 5 ते 10 मिनिट हा रस्सा उकळून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता आपला चिकनचा पांढरा रस्सा हा तयार आहे. आता आपण बनवत आहोत चिकन खिमा. त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी 1/2 कप दही घेत आहे.
ते दही जास्त आंबट नसावं। यामध्ये आपण टाकूयात 1/2 चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ आणि 1/2 लिंबाचा रस। हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, स्मूथ कन्सिस्टन्सी येईपर्यंत हे मिक्स करून घेऊयात। तर यामध्ये साधारणतः 1/2 शेर म्हणजे 250 ग्रॅम चिकन खिमा आपण घालून घेऊयात आणि ते दह्याचं मिश्रण खिम्याला व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घेऊयात। आपल्याला हे मिश्रण 15 ते 20 मिनिट मॅरिनेट करायचं आहे। तोपर्यंत तेलामध्ये आपण 1/2 चमचा जिरे, 8 ते 10 मिरी, 3 ते 4 लवंगा, दालचिनी, वेलदोडे, 1 चक्रीफूल, तमालपत्र आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत। हे मसाले फ्राय झाले की त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालणार आहोत आणि हा कांदा आपल्याला लालसर रंगाचा होईपर्यंत मध्यम आचेवरती छान असा भाजून घ्यायचा आहे। कांदा छान असा भाजून झाला की त्यामध्ये 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालून हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हा मसाला कांदा परतून झाला की त्यामध्ये 1/2 चमचा हळद, 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर आणि 1/2 चमचा गरम मसाला घालून घेणार आहोत आणि त्या मसाल्यासोबत हे कांद्याचं मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे। तर याच्यातून छान असा सुगंध यायला लागला की यामध्ये आपण मॅरिनेट केलेला खिमा घालून घेणार आहोत। तर तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। चिकनचा खिमा मॅरिनेट करताना आपण त्यामध्ये पुरेसं मीठ घातलं होतं, आता हे आपण मसाल्यामध्ये खिमा छान असा मिक्स करून घेऊयात। तर किमा मसाल्यामध्ये खूप छान असा मिक्स झालेला आहे, त्यामध्ये मीठ थोडंसं ॲडजस्ट करून घेऊया। आपण जो चिकन स्टॉक बनवला होता त्यातील 1/2 कप चिकन स्टॉक आपण या खिम्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तर चिकन स्टॉकमुळे चिकन खिमाला खूप छान असा रसरशीतपणा येतो आणि चवही खूप छान लागते। आता झाकण ठेवून आपण 15 ते 20 मिनिट कमी आचेवरती हा खिमा शिजवून घेणार आहोत। तर खिमा खूप पटकन शिजतो आणि चिकन खिमा हा रेडी आहे। तुम्ही पाहू शकता त्याला खूप छान असा रसरशीतपणा आलेला आहे। थोडीशी कोथिंबीर टाकून तुम्ही याला गार्निश करू शकता। आता आपण बनवूयात सोलकढी। एका मिक्सरच्या भांड्यात 6 ते 7 लसूणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे, 1 मोठा चमचा साखर, 1/2 चमचा काळं मीठ आणि मीठ चवीनुसार घालून ते मिश्रण वाटून घ्यायचं आहे। यामध्ये 1 कप पाणी घालून घेऊयात। आता एका बोलमध्ये 1 कप नारळाचं दूध घेऊया। या ठिकाणी मी रेडीमेड नारळाचं दूध वापरत आहे आणि 1/2 कप कोकम सिरप किंवा कोकमचं आगळ टाकून घेऊयात। यामध्ये आपण तयार केलेल्या मसाल्याचं पाणी टाकून घेऊयात आणि हे छान असं मिक्स करून घेऊयात। तर आमच्या घरी नॉनव्हेज ज्यावेळेस असतं त्यावेळेस सोलकढी असणं कंपल्सरी असतं, त्यामुळे मी असं रेडीमेड कोकम सिरप किंवा कोकमचं आगळ घरी ठेवते, त्यामुळे झटपट सोलकढी बनवता येते। आणि तुमच्याकडे नारळाचं दूध देखील रेडीमेड अवेलेबल असेल तर तुम्ही पटकन सोलकढी पाहिजे तेव्हा बनवू शकता। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेणार आहोत आणि कोथिंबीर टाकून हे छान असं मिक्स करायचं आहे आणि आपल्याला रेफ्रिजरेटरमध्ये थंड करायला ठेवायचं आहे, कारण सोलकढी चिकनसोबत थंड पिलेली खूप छान लागते। तर आपली सोलकढी तयार आहे। आता आपण मार्केटमध्ये मिळतो तसा जिरा राईस बनवत आहोत। या ठिकाणी एका कुकरमध्ये मी 1 मोठा चमचा साजूक तूप घालून घेणार आहे।
एक चमचा जिरे घालून घेऊया, 2 ते 3 लवंगा, 1 दालचिनी, चक्रीफूल, वेलदोडे, काळी मिरी आणि 1 तमालपत्र घालून हे थोडा वेळ आपण फ्राय करून घेऊयात. मसाल्यातून छान असा वास यायला लागला की त्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेला 1 कप बासमती तांदूळ घालून घेऊयात. तर आपल्याला तांदूळ भिजवून ठेवायचा नाही आहे, फक्त धुवून घ्यायचा आहे. आणि तुपामध्ये हा तांदूळ 4 ते 5 मिनिट कमी गॅसवरती छान असा परतून घेऊयात. तर अशा प्रकारे तांदूळ परतल्यामुळे आपला जो भात असतो तो सुट्टा व्हायला मदत होते आणि तो चिकट चिकट होत नाही. यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात. त्यानंतर आपण हे 2 ते 3 मिनिट तांदूळ छान असा परतून घेणार आहोत. तांदूळ कमी गॅसवर परतून झाला की यामध्ये आपण 1.5 कप पाणी टाकून घेऊयात आणि यामध्ये छान असं मिक्स करून घेऊयात. आता आपण याला एक उकळी आणणार आहोत आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट हा भात शिजवून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरची 1 शिट्टी काढून घेऊ शकता. तर 20 मिनिटानंतर भात व्यवस्थित शिजलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता छान असा मोकळा झालेला आहे हा भात. तर अशा प्रकारे आपली गटारी स्पेशल चिकनची थाळी ही तयार आहे. ही थाळी तुम्ही चपाती, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी किंवा नाचणीची भाकरी कशासोबतही एन्जॉय करू शकता. तर या गटारीला ही चिकन थाळी नक्की करून पहा कशी होते, मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. लवकरच भेटूयात पुढच्या नवीन रेसिपीमध्ये.